मराठा आरक्षण विरोधात बोलणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. कुणाचं काय खाल्लंय हे मी सांगायची गरज काय असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे असं जरांगे पाटील म्हणालेत. आधी नेत्यांकडे साधी गाडी नव्हती मग आता बंगले कसे आले असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला. एक तर मराठा समाज एवढा नादान किंवा अशिक्षित किंवा असंस्कृत नाही की माझ्या काही बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पडेल हा नंबर एक. बाकी त्यांनी मला शिवाय मी त्यांचं काय खाल्लं जरांगेचं तेसुद्धा जरांगेने सांगावं आणि जरांगे आता कोणाचं खातो आहे तेसुद्धा जरांगेनं सांगावं. काय जरांगेची परिस्थिती होती आणि आता काय आहे ते सांगावं त्याने. असं आहे की मी ती ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलत आहेत पण मी त्यांच्या ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे. भुजबळ साहेब असू द्या किंवा फडणवीस साहेब असू द्या किंवा कुणी असू द्या तुम्हाला जे धरायचे ते धरा. त्याच्यात शिंदे साहेब असो दो चुकल त्याला आम्ही बोलणार म्हणजे सोडणारच नाहीत. मराठा आरक्षणाच्या विरोधात कशामुळे बोलता तुम्ही कशाला बोलता आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत. कोणाचं खाल्लं काय खाल्लं हे सांगायचं मला काय गरज आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काही काही नेत्यांना पूर्वी मोटरसायकल बी नव्हत्या. इतकले बंगले कुठून आले इतकले बंगले 30-40 वर्षात आले.